तिंचे काय सांगाल, एवढा मोठा विजय आपण या ठिकाणी मिळवलेला आहे आणि काय सांगाल, काय प्रतिक्रिया पहिली आपली? विजय मिळवण्यासाठी मी माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. हा विजय हा विकासाचा विजय आहे असं मी मानतो. नक्कीच नितीनजी, या ठिकाणी आम्ही बघितलं 14व्या फेरीनंतर जशी तुम्ही आघाडी घेतली तशी शेवटपर्यंत टिकून राहिली. 8519 मतांचा आपला हा विजय आहे आणि प्रबंधूच्या प्रेक्षक 4.5 लाख प्रेक्षक आता आपल्याला ऐकत आहेत. काय सांगाल या प्रेक्षकांचे, या संपूर्ण मतदारराजांचे कसे आभार व्यक्त करणार आपण? मतदारांचे मी मनापासून आभार करत याच्यासाठी मानतो की मी दुसऱ्या वेळेस मला जनतेने निवडून दिलंय, त्याच्यामुळे आता याच्या पुढे मी जोमाने अजून काम करेल. माझ्या मतदारसंघाचा कसा विकास होईल, माझ्या सुरगाणा तालुक्यातील जी काही जनता बाहेर कामाला जाते त्यांच्यासाठी कसं करता येईल यासाठी मी 100% प्रयत्न करणार या पुढे. नक्कीच नितीन भाऊ, तुम्ही या एवढ्या गडबडीमध्ये असून तुम्ही प्रबंधूला प्रतिक्रिया दिली, एवढे 4.5 लाख लोक आपण या ठिकाणी प्रतिक्रिया आपली ऐकतात, मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक सविस्तर मुलाखत देखील प्रबंधूच्या माध्यमातून आम्ही आपली घेऊ इच्छितो येणाऱ्या काळामध्ये. नक्कीच हो हो, नक्की नक्की नक्की, धन्यवाद. ठिकाणी आपण बघितलं की नितीन पवार साहेब या ठिकाणी आपल्या सोबत होते. त्यांनी मोठा विजयश्री कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये त्यांनी हा विजयश्री मिळवलेला आहे आणि 8519 मताने हा विजय त्यांचा या ठिकाणी ठरलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर अतितडीच्या सामन्यामध्ये मोठी लढत नितीन पवार यांनी दिली आणि विकास कामे आणि या ठिकाणी सरकारी योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी अंमलबजावणी करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवली नाही. लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील, महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला मिळवून दिल्या आणि त्याच पद्धतीने त्यांनी आता या संपूर्ण आपल्या मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रबंधभूमीवरती ही पहिली प्रतिक्रिया नितीन पवार साहेबांची होती. नितीन पवार साहेबांनी या संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि या निवडून आल्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया प्रबंधभूमीच्या माध्यमातून या संबंध प्रेक्षकांनी या मतदारसंघातील जनतेने या ठिकाणी ऐकली. नक्कीच नितीन पवार साहेब या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अजून विकासात्मक दृष्टिकोनातून काम करतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्याच पद्धतीने पुढील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. सुनील बेलदार आपल्यासोबत आपण त्यांना जॉईन करण्याचा प्रयत्न करणार आहोत की चांदवड देवळा मतदारसंघामध्ये नेमकी काय सुरू आहे. विजयश्री तर राहुल आहेर यांचा